श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री 142वा प्रगट दिन आज शनिवारी 15 फेब्रुवारीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे. या प्रकट दिनानिमित्त 9 फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली होती. दरम्यान उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील 1227 दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही सकाळपासूनच शेगावात रीत लागली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीच्या प्रकट दिनानिमित्त संस्थानच्या वतीने 9 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनिक कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. आज सकाळी श्रीच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता यज्ञाची पूर्णाहुती होईल. दुपारी 2 वाजता श्रीच्या पालखीची रथ मेणा गज अश्वासह नगर परिक्रमा निघेल. यानंतर 16 फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होणार आहे. दरम्यान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रीचा पारायण मंडप, श्रीची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंदिर परिसर केळीच्या खांबांनी सजवण्यात आला आहे. भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीने सर्वतोपरी सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सेवाधारी वर्ग आपली सेवा पूर्ण करीत आहेत. माझं नाव पूनम रुपेश कडू आहे. मी एक छोटंसं खेडेगाव, मुक्काम चिखली, पोस्ट भुगाव, तहसील कामठी आणि जिल्हा नागपूरमधून आलेली आहे. हे इथे येण्याचं माझं दुसरं वर्ष आहे. आमचा एक असा भजन मंडळ आहे, आम्ही इथे 2 वर्षापासून येत आहो. आम्हाला पुन्हा साहित्यासाठी पुढल्या वर्षी बोलवलेलं आहे. तर आम्ही म्हणजे आमच्या स्वखुशीने आणि आनंदाने इथे पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे. आणि इथे आल्यानंतर तर एकदम खूपच आनंद वाटते. आणि इथे इतकी सुविधा, इतकी पब्लिक असतानासुद्धा सुविधा इथे खूपच चांगली केल्या जाते. कोणत्याच प्रकारची इथे तकलीफ कुणाला होत नाही. इतके दर्शनासाठी जे भक्त आलेले आहेत, कसल्याच प्रकारची त्यांना कमतरतासुद्धा इथे भासत नाही. आणि इथे आल्यानंतर तर आनंद इतका वेगळाच राहते. हे आम्ही आता 2 वर्ष झाले बघत आहे. आणि पुन्हा आनंदाने आपले सर्व वारकरी भक्त घेऊन आम्ही पुन्हा पुढल्या वर्षी येणार आहे. मी दीपक शंकर महाडदळकर मुंबईवरून, मुलुंड पश्चिमवरून इथे गजानन महाराजांच्या याच्यासाठी हे पहिल्यांदाच इथे आलेलो आहे आम्ही 6 जण मिळून. तरी इकडची जी स्वच्छता आणि टापटीपणा आणि व्यवस्थितपणा बघून मन प्रसन्न झालं, अतिशय आनंद झाला. आता आम्ही याच्यापुढे दरवर्षी येण्याचा प्रयत्न करू. हां, एवढं मी सांगू. नमस्कार, मी जीवन जाधव, अकलूज तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर येथून आलेलो आहे. मी गेल्या 5 वर्षापासून येथे येतो. येथे जे आले ते समाधान भेटतं आणि आनंद भेटतो. एसटीने येतो आम्ही, 5 ते 6 जण लोक आहेत आमचे. आणि इथले वेगळे म्हणजे इथं एक स्टॉपटीपणा आहे, एक वेळेचं मर्यादेचं बंधन, सिक्युरिटी मस्त वाटतं, खूप छान वाटतं. मुलुंडवरून आलो आहे. प्रत्येक वर्षी गजानन महाराजांची बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऐकायचो. इथली स्वच्छता, इथले कार्यकर्ते किंवा इथले जे लोक आहेत, या सगळ्यांनी हे चांगल्या प्रकारे अरेंज केलं. आम्ही सकाळी 6-6:30 दरम्यान इथे आलो. आल्यापासून आम्हाला खाण्यापिण्याची किंवा सगळी व्यवस्था झाली आणि दर्शनालाही आम्हाला सुटसुटीत आणि एवढी मोठी लाईन असूनसुद्धा चांगल्या प्रकारे दर्शन घडलेलं आहे इथे. आणि दर्शन घेऊन खूप आनंद वाटतं आणि इथे आनंदाचं वातावरण आहे. हे पाहून खरोखर असं वाटतं की प्रत्येक वर्षी इथं भेट द्यायलाच पाहिजे. आनंद वंदना शेगाव.